नमस्कार मंडळी, ई साक्षरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनचा स्क्रीनशॉट कसा घ्यायचा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की कॉम्प्युटर स्क्रीनशॉट म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग तुम्ही कुठे कुठे करू शकता. तर असं बघा, स्क्रीनशॉट म्हणजे तुमच्या कॉम्प्युटर डेस्कटॉपवरती म्हणजेच तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला जे काही दिसत आहे त्या सगळ्याचा किंवा त्यातल्या काही एका ठराविक पोर्शनचा काढलेला फोटो म्हणजे स्क्रीनशॉट. आता ह्याचा उपयोग काय? तर समजा तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर प्रोग्राम वापरताना काही अडचण येत आहे किंवा एखादा एरर मेसेज येतो आहे आणि त्यासंबंधी तुम्हाला कोणाला तरी विचारायचं आहे, तर तो एरर मेसेज आलेला असताना तुम्ही तुमच्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजेच तुमच्या स्क्रीनचा एक फोटो काढू शकता आणि तो फोटो तुम्हाला हवा त्या व्यक्तीबरोबर शेअर करून त्यासंबंधी माहिती घेऊ शकता. तसंच समजा तुम्हाला एखादी गोष्ट काही कोणाला समजावून सांगायची असेल, जसं की मी आपले ई साक्षरचे जे व्हिडिओ बनवते त्याच्यासाठी मला बऱ्याचदा माझ्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेऊन दाखवावा लागतो, तर त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. किंवा इन जनरल स्क्रीनवरती तुमच्या दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा, एखाद्या इमेजचा फोटो फॉर्मॅटमध्ये ती सेव्ह करून ठेवण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढून ती इमेज सेव्ह करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनशॉट काढण्याच्या दोन पद्धती बघणार आहोत. त्यातली सगळ्यात पहिली आणि अगदी सोपी पद्धत म्हणजे तुमच्या कीबोर्डवर असलेलं प्रिंट स्क्रीन हे बटन वापरून स्क्रीनशॉट काढणं. तुमच्या कीबोर्डवर जर तुम्ही बघाल, तुम्हाला प्रिंट स्क्रीन असा शॉर्ट फॉर्म लिहिलेलं एक बटन दिसेल. हा शॉर्ट फॉर्म प्रत्येक कीबोर्डमध्ये थोडाफार वेगळा असू शकतो. तर आता बघूया की हे प्रिंट स्क्रीनचं बटन वापरून आपण स्क्रीनशॉट कसा घेऊ शकतो. आत्ता माझा डेस्कटॉप इथे ओपन आहे आणि ह्या माझ्या डेस्कटॉपवरती जे काही दिसत आहे त्याचा मला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ठीक आहे, तर मी काय करीन, हा डेस्कटॉप ओपन असताना माझ्या कीबोर्डवरचं प्रिंट स्क्रीन हे बटन मी एकदा इथे प्रेस केलेलं आहे. आता इथे जे काही ह्या डेस्कटॉपवरती सध्या दिसत आहे ते सगळं इथे कॉपी झालेलं आहे. आता मी माझं पेंट ॲप्लिकेशन इथे ओपन करणार आहे. आपण पेंटमध्ये बघतोय कारण पेंट हे तुमच्याकडे विंडोजचं कोणतंही वर्जन असू दे किंवा कितीही जुना किंवा नवीन लॅपटॉप असू दे, पेंट हे युजली प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये अवेलेबल असतं. आता इथे पेंट ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला आपण जी कॉपी केलेली इमेज आहे ती पेस्ट करायची आहे. इथे एकतर तुम्ही पेस्ट या बटनवरती क्लिक करू शकता किंवा तुमच्या कीबोर्डवरती कंट्रोल व्ही हा शॉर्टकट प्रेस करू शकता. इथे जर तुम्ही ती इमेज पेस्ट केली तर तुम्हाला आपण घेतलेला स्क्रीनशॉट पूर्णपणे इथे आलेला दिसेल. आता ही इमेज आपण सेव्ह करूया. इथे माझ्या डेस्कटॉपवरती मी paint.png नावाने ही फाईल सेव्ह केली आहे. तुम्ही कोणत्याही नावाने ही फाईल सेव्ह करू शकता. इथे तुमच्यासाठी एक छोटीशी टिप म्हणजे जेव्हा प्रिंट स्क्रीन मी वापरते तेव्हा प्रिंट स्क्रीन वापरून पेंटमध्ये ते पेस्ट करण्याच्या ऐवजी पॉवर पॉईंट जर तुमच्याकडे असेल तर त्यात पेस्ट करणं मी कधीही जास्त प्रेफर करते. का ते आपण बघूया. ठीक आहे, आता पुन्हा या डेस्कटॉपचं मला स्क्रीनशॉट घ्यायचं आहे. डेस्कटॉप ओपन असताना मी इथे प्रिंट स्क्रीन बटन दाबलेलं आहे. आता आपण इथे पॉवर पॉईंट ओपन करूया. आता पॉवर पॉईंटमध्ये इथे आपण ती इमेज पेस्ट करणार आहोत. ही इमेज पेस्ट केल्यानंतर मला अख्खा माझा डेस्कटॉप नको आहे आणि समजा ह्याचा कोणता तरी एक पार्ट मला इथे हवा आहे, तरी ही इमेज क्रॉप करणं पॉवर पॉईंटमध्ये जास्त इझी आहे. ही इमेज एकदा सिलेक्ट करून फॉर्मॅटवरती क्लिक करा. फॉर्मॅटमध्ये इथे तुम्हाला क्रॉपचा ऑप्शन दिसेल. या क्रॉपच्या बटनवरती आपण एकदा क्लिक करूया. या इमेजच्या सगळ्या कॉर्नर्सला तुम्हाला इथे काळ्या रंगाची चौकट आलेली दिसेल. ही तुम्ही चौकट ड्रॅग करून लहान मोठी करू शकता. जसं की मला आता माझ्या डेस्कटॉपचा एवढाच पार्ट हवा आहे तर तो मी सिलेक्ट करीन आणि ही फ्रेम सिलेक्ट करून या स्लाइडच्या बाहेर कुठेही आपण क्लिक करूया. तर ही एवढीच फायनल इमेज आपल्याला मिळालेली आहे. आता ही इमेज सेव्ह करण्यासाठी या इमेजवरती एकदा राईट क्लिक करा आणि इथे सेव्ह ॲज पिक्चर हा ऑप्शन सिलेक्ट करा. पॉवर पॉईंट नावाने मी ही इमेज सेव्ह केलेली आहे, अर्थात तुम्ही इथे काहीही नाव देऊ शकता. तर अशा प्रकारे प्रिंट स्क्रीन वापरून तुमच्या संपूर्ण स्क्रीनचा तुम्ही स्क्रीनशॉट कसा घेऊ शकता किंवा त्यातल्या काही ठराविक भागाचा स्क्रीनशॉट कसा घेऊ शकता हे आपण इथे बघितलेलं आहे. आता बघूयात आपला दुसरा ऑप्शन जो आहे स्निपिंग टूल. तुमच्याकडे जर विंडोज 8 किंवा विंडोज 10 असेल तर बाय डिफॉल्ट हे ॲप्लिकेशन तुमच्या कॉम्प्युटरवरती असेल. आता आपण इथे स्टार्ट मेनूमध्ये जाणार आहोत. इकडे स्निपिंग टूल असं तुम्हाला टाईप करायचं आहे.
SN एवढं टाईप करूनही तुम्हाला इथे हे ऍप्लिकेशन आलेलं दिसेल. हे ऍप्लिकेशन आपण ओपन करूया. इथे तुम्हाला स्निपिंग टूलची एक विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट कोणत्या आकाराचा तुम्हाला हवा आहे किंवा किती एरिया हवा आहे हे तुम्ही इथे मोडमधनं सिलेक्ट करू शकता. जसं की आपल्याला जर रेक्टॅंग्युलर स्निप हवी असेल, म्हणजे तुमच्या स्क्रीनच्या ठराविक भागाचा आयताकृती जर तुम्हाला फोटो हवा असेल, तर तुम्ही इथे रेक्टॅंग्युलर स्निप म्हणून सिलेक्ट करू शकता. आता समजा मला वाटलं की मला ह्या डेस्कटॉपचा आत्ता स्क्रीनशॉट न घेता एखादी दुसरी विंडो ओपन करून त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, त्याचा फोटो घ्यायचा आहे, तर आपण इथे कॅन्सलवरती क्लिक करूया आणि इकडनं मी माझा वेब ब्राउझर ओपन करते. आता हे आपलं आहे ई साक्षरचं यूट्यूब पेज, ठीक आहे. ह्याचा मला स्क्रीनशॉट हवा आहे, तर परत एकदा स्निपिंग टूल ओपन करूया. यामध्ये आपण ऑलरेडी रेक्टॅंग्युलर स्निप सिलेक्ट केलेला आहे. आता न्यूवरती क्लिक करा. इकडे जर तुम्ही बघाल तर बेरजेच्या चिन्हाचा हा कर्सर तुम्हाला इकडे आलेला दिसेल. हा वापरून आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनचा जो पोर्शन सिलेक्ट करायचा आहे त्याच्या कोणत्याही एका कॉर्नरला कर्सरने एकदा क्लिक करा आणि नंतर तुमचा माऊसचं बटण तसंच दाबून ठेवून कर्सर सरकवत जा. आता जर तुम्ही बघितलं तुम्हाला इकडे एक आयत आलेला दिसेल. या आयतामध्ये तुम्ही जेवढा कोणता पोर्शन सिलेक्ट कराल त्याचा फोटो इथे घेतला जाईल. आता मला ई साक्षरचा आपला हा जो कंटेंट दिसतो आहे त्या सगळ्याचा एक फोटो काढायचा आहे, तर मी तेवढा पोर्शन ह्या आयतामध्ये सिलेक्ट करेन आणि आता माऊसचं बटण सोडून द्या. तर तेवढ्याच आयताकृती भागाचा स्क्रीनशॉट तुम्हाला इकडे आलेला दिसेल. इकडे जर तुम्ही बघाल इथे एक पेन आणि मार्करचा आयकॉन तुम्हाला दिसतो आहे. ह्याने तुम्ही काहीही इकडे लिहू शकता किंवा एखादा एरिया जर तुम्हाला हायलाईट करायचा असेल तर तो हायलाईट करू शकता. तसंच इकडे इरेझर वापरून हे इरेझही करू शकता. आता आपण ही इमेज इथे सेव्ह करणार आहोत. ह्या सेव्ह बटनवरती इथे क्लिक करूया आणि इथे तुम्ही तुम्हाला हवं तिथे ही इमेज सेव्ह करू शकता. तसेच तुम्हाला इकडे आणखीही काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जसं की फ्री फॉर्म स्निप, म्हणजे कोणताही ठराविक आकार त्याला असणार नाही, तुम्ही तुमच्या कर्सरने जो कोणता आकार बनवाल त्या आकाराचा तुम्हाला फोटो आलेला दिसेल. जसं की मी आता तुम्ही इथे बघत असाल तर लाल रंगाने जेवढा एरिया इकडे सिलेक्ट करते आहे तेवढ्या एरियाचा तुम्हाला फोटो आलेला दिसेल. तसंच इथे आहे विंडो स्निप, म्हणजे तुमच्या विंडोच्या कोणत्याही एका पर्टिक्युलर पोर्शनचा तुम्ही इथे स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर शेवटचा ऑप्शन आहे फुल स्क्रीन, म्हणजे तुमच्या संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट तुम्हाला इकडे आलेला दिसेल. हा तुम्ही परत सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारे तुमच्या कीबोर्डवरचं प्रिंट स्क्रीन वापरून किंवा स्निपिंग टूलचा वापर करून तुम्ही तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा स्क्रीनशॉट म्हणजेच फोटो कसा घेऊ शकता हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, ई साक्षर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ई साक्षरचे आपले व्हिडिओज असेच बघत राहा आणि डिजिटली अधिकाधिक साक्षर होत राहा. धन्यवाद.